सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 15 कोटी रुपयांच्या निधीतून बौद्ध भिकूंना विपश्यना केंद्र लोकार्पण सोहळा येवला या ठिकाणी मुक्तभूमी येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले। भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला। गौतम बुद्धांची शिकवण आणि त्यासोबत त्यांना प्रेरक विचार या प्रत्येकांना आत्मसात करून समाजात रुजवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे असे प्रतिपादन यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमा प्रसंगी केले। मगाशी सांगितल्याप्रमाणे 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांनी इथे याच येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि त्यावेळेला जवळजवळ 10,000 लोक इथे आले होते आणि इथल्या लोकल लोकांनी येवल्याच्या लोकांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं, खानपान केलं, सगळं काही जे आहे त्यांच्यासाठी। कारण आता तर अजून लहान आहे हा आमचं शहर, त्या 1935 साली म्हणजे 90 वर्षापूर्वी अतिशय लहान, पण इथं बाबासाहेब आले, 10,000 लोक कमले आणि त्यांच्या समोर ही घोषणा करण्यात आली। आपण सगळे लक्षात ठेवलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये 3 भूमी ज्या आहेत महत्वाच्या आहेत, बरोबर, एक मुक्तीभूमी, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी। येवला येथील मुक्तभूमीवर 15 कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमागदार बौद्ध भिकू विपश्यना एक केंद्र व विविध विकास कामांचं लोकार्पण भिकू वाटसन पॉन्ड मेटिशियर सेंटरचं संचालक कृत्रिम ताबाचाई मठी आणि बौद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिकू व्ही आर्यपल व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते। त्या प्रसंगी पदाधिकारी व मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक देखील उपस्थित होते। जागर जनसंघासाठी सचिन वाखरे, येवला।